तुझ पूर्ण नाव काय बेटा? अंकिता बालाजी निलेवाड. शेतबुजी रांजणगाव राहते तू? बर बर बर. आता तुझ्या विभागामध्ये जिल्हा परिषद असते, झालं ना नागरिक शास्त्र मध्ये? जिल्हा परिषदचे सदस्य कोण होते आता शेवटचे? कोण सांगू शकेल? दोन. अजून बाकी कोणी सांगू शकणार नाही का? बर. आपण ज्या, तू कोणत्या जिल्ह्यात राहते? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये राहते. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तू कोणत्या तालुक्यात राहते? व्हेरी गुड. गंगापूरच्या बाजूला कोणता तालुका आहे? किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये तालुके किती सगळे? आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात तालुके किती आहे? बरं चला आपण सांगू. बाजूला कोणता तालुका आहे? इकडे कोणता तालुका आहे जिथे नाथसागर आहे, जायकवाडीचं धरण आहे, ते कोणतं गाव आहे? कोणतं आहे ते? कोणतं आहे? पैठण. बर. त्याच्यानंतर पैठण नंतर हा गंगापूर. मग पुढे कोणता तालुका आहे? शिवना नदीच्या पलीकडे कोणता तालुका आहे? बस बेटा तू सांग आपल्या जिल्ह्यात किती तालुके आहे? हातू गेला तू, हातू सांग बेटा आपल्या जिल्ह्यामध्ये तालुके किती? बर. आपल्या राज्यामध्ये जिल्हे किती? आपल्या राज्यामध्ये तू सांगताय आपल्या राज्यामध्ये जिल्हे किती? 36 जिल्हे. नाव सांग. तू सांग बेटा. माहित नाही आपल्या राज्याची? तू विरार का? हा तू उभी राह. काय होगी? अरे घाबरू नका, एकदम शांत आहे. आपली घड्याचा की नाही चालू, एकदम साधे साधे प्रश्न आहे माझे. आपल्या राज्याची राजधानी कोणती आहे? माहित नाही. बाई आपल्या राज्याची हात फक्त मध्ये मध्ये कोणी बोलायचं नाही बेटा, मध्ये कोणीच नाही पुटपुट करायचं, फक्त सांगा हात वरती करायचं. आपल्या राज्याची राजधानी माहित असलेले हात वरती का सांग. मुंबई ही आपल्या राज्याची राजधानी आहे. उत्तर प्रदेश आपलं एक राज्य आहे का? आता उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे? हात वरती काय तुम्हाला कोणाला माहिती आहे? उत्तर प्रदेशची राजधानी ठीक तुला माहिती आहे? लखनौ उत्तर प्रदेशची राजधानी. बस. आता आपल्या देशाची राजधानी कोणती? हात वरती करा, मध्ये मध्ये नाही बोलायचं, हात वरती करा. आपल्या देशाची राजधानी कोणती आहे? हात एकदम असे सरळ वरती करा, ज्याला माहिती त्याला. आपल्या देशाची राजधानी, बाकीच्याला काय नाही माहिती सांग. हा दिल्ली. बरोबर. आत्ताच्या मुख्यमंत्री मोदींचं नाव काय आहे तू सांग रे बेटा. काय आहे मुख्यमंत्री मोदींचं? एकनाथराव शिंदे. हा काय तुमच्या आमदारांचं नाव? ते राष्ट्रपती होते बेटा. आजचे राष्ट्रपती कोण आहे? द्रौपदी मुर्मू. व्हेरी बस बेटा. अरे तू सांग आजचे राष्ट्रपती कोण आहे? काय माहिती? कुणा कोणा माहिती आहे आपत्ती करा बरं सांग. हा इम्तियाज जलील शेख. बरोबर बोलले. आज कोणता दिवस आहे? आज सकाळी तुम्ही शिक्षक दिनाच्या कोणत्या प्रति कुणाच्या प्रतिमेचं पूजन केलं? आईचं केलं. बर. परंतु आज शिक्षक दिनी आपण जसं 2 ऑक्टोबरला आपण कोणत्या प्रतिमेचं पूजन करतो? 2 ऑक्टोबरला कुणाचं करतो? महात्मा गांधींचं करतो.
जसं आज 5 सप्टेंबर आहे, मग आज कुणाच्या प्रतिमेचं पूजन करतो आपण? शिक्षकांचं करतो, बरोबर आहे. आणि जसे महात्मा गांधी जसे महापुरुष आपल्यामध्ये होऊन गेले, तर कोणत्या महापुरुषाचं आपण प्रतिमेचं पूजन करतो? तू सांग बरं बेटा, तू सांग ना बेटा, आपण कोणत्या महापुरुषांच्या प्रतिमेचं आज पूजन करतो? डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा महापुरुषच आहे, पण आज डॉक्टर आहेत का ते? आज प्रतिमेचं पूजन करतो ते कोण आहे? सर्व. हा, एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.